या तीन दिवसापूर्वी मी एक असाच व्हिडिओ बनवलेला होता की ज्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं होतं एम पीचं आणि एम पीमध्ये जे बी एस आहे विदाऊट डोनेशन कोणतीही वरची फीज तुम्हाला लागणार नाहीये म्हणजे एक सा चार्ज लागणार नाहीये आणि असे जे व्हिडिओज आहेत की जे विद्यार्थ्यांच्या कामाचे आहेत तर ते प्लीज शेअर करा कारण ज्यांना समजा जस्ट ते क्वालिफाय आहेत ओपनचे मार्क्स आहे क्वालिफिकेशनसाठी म्हणजे एकशे अडोतीस मार्क्स आहे आणि त्यांना पी सी बी ग्रुप जो आहे तर तो एकशे पन्नासच्या वरती भरायला पाहिजे तर अशांसाठी परत एकदा चान्स आलेला आहे कॉलेज जे आहे ते तुमच्या समोर आहे कॉलेज आहे मान सरोवर मध्ये तुमची ऍडमिशन जी आहे तर ती आपण या रजिस्ट्रेशन मधून करू शकतो म्हणजे राऊंड थ्रू करू शकतो म्हणजे कोणताही व्यक्ती की जो समजा तुम्हाला अगोदर पैसे घेऊन अमाऊंट घेऊन त्या ठिकाणी नेणार आणि ऍडमिशन स्पॉटला करून देणार तर असं होणार नाहीये मधून तुमची ऍडमिशन होणार आहे राऊंड मधून एक लक्षात घ्या कॉलेज जे आहे तर ते आहे मान सरोवर एमपी मध्य प्रदेश मधलं कॉलेज आहे तर त्यामुळं तुम्हाला जर राऊंड थ्रू जर जायचं असेल स्कोअर जो आहे तर तो मिनिमम तुमचा एकशे अडुतीस सा असायला पाहिजे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे बट रजिस्ट्रेशन स्वतः करू नका कारण काय की खूप सारे एरर्स येऊ शकतात तर त्यामुळं स्क्रीनवर एक नंबर तुम्हाला दिसतोय सध्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरवर मला एक टेक्स्ट मेसेज करा बी डी एससाठी बीडीएसच्या ॲडमिशनसाठी बस एवढं जरी तुम्ही लिहून टाकलं तरी मी तुम्हाला कॉलबॅक करणार आणि जर समजा तुम्हाला हे करायचं असेल तर ती जी तारीख आहे तर ती बावीस तारीख आहे बावीस तीन दोन हजार बावीस बट जर समजा तुम्हाला खरोखर एम जाण्याची इच्छा असेल तुमची तयारी असेल तर तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं मला तरी वाटतंय आणि दुसरा विषय काय समजा आपण हे रजिस्ट्रेशन करून ठेवलं तर महाराष्ट्रामध्ये सीट मिळत नाहीये असं जर आपल्याला वाटलं तर हे जे रजिस्ट्रेशन आहे तर हे रजिस्ट्रेशन आपल्याला एखाद्या इन्शुरन्स सारखं काम करणार आहे की जर समजा महाराष्ट्रामध्ये आपल्याला एखादं कॉलेज नाही मिळालं तर आपण सहज या रजिस्ट्रेशन थ्रू आपल्याला कॉलेज मध्ये जाता येईल ऍडमिशन साठी यामध्ये कोणताही चार्ज एक्स्ट्रा नाहीये एवढं लक्षात घ्या मी हे पब्लिकली बोलतोय तर त्यामुळे लक्षात ठेवा की यामध्ये कोणताही चार्ज एक्स्ट्रा नाहीये तुमची जी काय रजिस्ट्रेशन फी आहे आणि जे काय समजा तुम्हाला चॉईस फील वगैरे करण्यासाठी जी काय मदत लागणार आहे तर त्यामध्ये नंतर जी अमाऊंट येईल म्हणजे समोरची जी अमाऊंट असेल की मग तुम्हाला डोनेशन द्यावं लागणार तुम्हाला मध्ये कमिशन द्यावं लागणार तर असं काहीही तुमच्या सोबत होणार नाहीये तर एवढं लक्षात ठेवायचं आणि नंतर मला टेक्स्ट मेसेज करायचा जर समजा तुम्हाला सीट हाताशी ठेवायची असेल ही आणि नंतर आपले मॉपअप राऊंड जर करायचे असतील तर तसंही तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला वेळेचं बंधन आहे लवकर जेवढे समजा मला मेसेज येतील तेवढ्यांचं मी रजिस्ट्रेशन करू शकतो बट जर समजा त्यांची जर संख्या वाढली तर त्या रजिस्ट्रेशनमध्ये खूप सारे अडचणी येतात तर त्यामुळे नंतरच्या लोकांना मला नाही म्हणावं लागतं मागच्या वेळेस असं झालेलं आहे बऱ्याच लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि त्यापैकी दोन मुली अशा आहे की त्यांनी निर्णय घेतला डायरेक्ट कॉलेज जॉईन करण्याचा कारण कॉलेज चांगलं आहे सध्या तुमच्या स्क्रीनवर हे सर्व दिसतंय जर तुम्हाला इच्छा असेल तर नक्की मला एक टेक्स्ट मेसेज करा यामध्ये वेगळा असा चार्ज कोणताही तुम्हाला लागणार नाहीये फक्त फीजवर ऍडमिशन होणार आहे आणि राहिला प्रश्न की कॉलेजची फीस किती आहे कारण बरेच मुलं फक्त टेक्स्ट मॅसेज यासाठी करतात की या करता सर कॉलेजची फी किती आहे तर जे फी स्ट्रक्चर आहे की जे अधिकृत कॉलेजमधून मी आहे तर हे बघा हे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर हे फी स्ट्रक्चर तुमच्यासाठी असणार आहे फर्स्ट इयरची फी किती असणार आहे तर ही अगदी तुमच्या स्क्रीनवर आहे तर त्यामुळे कोणताही हिडन चार्ज यामध्ये नाही कॉलेजमधून अधिकृत माहिती घेऊन नंतरच मी हा व्हिडिओ बनवलाय आणि तशी आपले जिजाऊ स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे व्हिडिओज असतात पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय मी तुम्हाला पब्लिकली हे सांगणारच नाही तर त्यामुळे तुम्हाला जर इच्छा असेल तर मला मेसेज करा सर्व माहिती मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिलेली आहे फक्त माहिती घेण्यासाठी मला टेक्स्ट मेसेज करू नका जी ऍडमिशन आहे ती राऊंड थ्रू होणार आहे स्पॉट राऊंडला होईल त्या कॉलेजच्या मॉपअप राऊंडमधून होऊ शकते बट राऊंडमधून मधून ऍडमिशन होणार डायरेक्ट असं जाऊन कोणत्याही माणसाला नेऊन ती ऍडमिशन मी करून देणार नाहीये तर त्यामुळं राहा तुम्हाला डायरेक्ट न ऍडमिशन न मिळताना जसं आपलं सीटी सेल्स ऍडमिशन प्रक्रिया चालते तर त्या प्रक्रियेमधून ही ऍडमिशन मिळणार आहे तुम्हाला जर इच्छा असेल तरच मला टेक्स्ट मेसेज